सहस्रकुंड धबधबा वाहू लागला. यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर वाहणारा पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने प्रभावित झालाय. हे धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी प्रतीक्षित असलेल्या पर्यटकांना याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. मागील वर्षी कडक उन्हामुळे कोरड्या पडलेला धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांची पावले पुन्हा धबधब्याचे मनोहरी दृश्य पाहण्यासाठी वळू लागले. या ठिकाणी प्राचीन महादेवाचे मंदिर असून श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. प्रतिनिधी संजय जाधवचा आधार न्यूज मुंबई डे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.